प्रेक्षक नमस्कार, मी सुरेश वाणी, आपण पाहतात विघ्नर टाईम्स। विघ्नर टाईम्समध्ये मनपूर्वक स्वागत। लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे। शरदचंद्र पवार, उद्धवसाहेब ठाकरे यांची सध्या महाराष्ट्रभर क्रेज आहे। प्रामुख्याने तालुक्यामध्ये, जुन्नर तालुक्यातसुद्धा पवारसाहेबांचं वारं मोठ्या प्रमाणात आहे। विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या जवळजवळ 1 डझनच्या आसपासमध्ये आहे। अनंतराव राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत। चौगुले साहेबांचं तारुण्यातलं आपण काम पाहिलेलं आहे। माजी आमदार स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांची मैत्री अख्ख्या तालुक्यांनी पाहिलेली आहे। आणि एक उत्कृष्ट ठेकेदार, पवारसाहेबांचे विश्वासू सहकारी, प्रशासनामधला गाढा अभ्यास, उच्च शिक्षित असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे। जुन्नरच्या विधानसभेसाठी सुद्धा ते इच्छुक असल्याची चर्चा कानावर येते। त्या तालुक्यामध्ये काय काय चाललं आहे, तालुक्यामध्ये महायुती, महाविकास आघाडी असं सगळं मिळून जवळजवळ 1.5 डझन नेते इच्छुक आहेत। महाविकास आघाडीकडून सुमारे 1 डझन कार्यकर्ते इच्छुक आहेत। आता छोटी उमेदवारी कोणाला द्यायची, कोणाला नाकारायची, हे महाविकास आघाडीचे नेते ठरवतील। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर पक्षाला ताकद देण्याचं काम ह्या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे। पवारसाहेबांच्या सुरुवातीपासून सुखदुःखामध्ये ही सगळी मंडळी सोबत राहिलेली आहे। पवारसाहेबांनी जर संधी दिली तर आनंदराव निश्चित या संधीचं सोनं करू शकतात। एवढंच नाही तर तालुक्याला पुढे नेऊ शकतात, ही वस्तुस्थिती आहे। आता त्यांच्या पक्षाने उमेदवारी द्यायची, पुढे काय करायचं, त्यांचा प्रश्न आहे। चौगुले साहेब नमस्कार। नमस्कार, आपलं विघ्नर टाईम्समध्ये मनपूर्वक स्वागत। लोकसभेच्या निवडणुकीला कोल्हे साहेब तसे फारसे स्पर्धेत नसतानाही विजयी झाले, काय जादू केली? एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्ष यांच्यामध्ये विघटन झालं, त्या पक्षाची चोरी झाली आणि महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला त्याची हळहळ वाटली। एक कर्तृत्ववान या देशातलं नेतृत्व शरद पवार आणि मुंबईमधलं ठाकरे साहेबांचं जे वलय होतं, मराठी माणसाला न्याय देण्याचं काम त्यांनी ज्या पद्धतीने मुंबईमध्ये केलं, ह्या दोन शक्ती एकत्र आलेल्या असताना मराठी माणसाने विकासाची स्वप्न पाहिली आणि पाहता पाहता ती स्वप्न पक्षफोडी करून, चोरी करून ती भंग करण्याचं काम काही राजकीय नेत्यांनी केलं आणि त्याचा सुसंस्कृत महाराष्ट्राला, पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राला हळहळ वाटली। आणि त्या हळहळीची एक भावना व्यक्त करत असताना कोर्ट कचऱ्या दरबार झाले, सगळं झालं, न्यायपालिकेमध्ये देखील विलंब करून तो न्याय अजूनही मिळालेला नाही। त्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुका लागल्या। निवडणुका लागलेल्या असताना सर्वसामान्यांचे प्रश्न मीडियाच्या द्वारे, प्रिंट मीडियाच्या द्वारे मांडले जात नव्हते। सारखं टी व्हीवर जर आपण लावला तर एक सातत्याने राजकीय हा पळून गेला, तो इकडे आला, तो तिकडे गेला, ह्याच्यापेक्षा आजच्या काळातही वेगळ्या चर्चा दिसत नाहीत। आणि त्याला सर्वसामान्य माणूस जो आहे, कष्टकरी आहे, शेतकरी आहे, तरुण आहे, शाळेत जाणारा मुलगा आहे, लहान मुलं आहेत, शिक्षणाचा ज्यांचा प्रश्न आहे, अशी सगळी लोक कंटाळलेली आहेत की सरकार म्हणून जी का लोक काम करतात, ती काम करत असताना सामान्य माणसाचं जे सरकार आहे, लोकशाहीमध्ये आलेलं, ते सरकार लोकांचं नसून हे फक्त दहशतवादाचं राजकारण करणारे, पैसा कमवणारे, भ्रष्टाचारांच्या हातात सत्ता गेली की काय, आणि हे भ्रष्टाचारातून शिष्टाचार आणि त्यातून सत्ता, अशा प्रकारचं एक वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालं। हा सुसंस्कृत महाराष्ट्र असताना यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र म्हणून याला जगात ओळखलं जातं, भारतात ओळखलं जातं, त्या महाराष्ट्राच्या लोकांना ही सल सहन होत नव्हती। पदोपदी अन्याय होत होता, न्यायाची भूमिका समाजाला मिळत नाही, शेतकरी पिडला, गांजला, रडला तरी त्याच्याकडे पाहण्याचं धाडस सरकार करत नाही। केंद्रातल्या सरकारने अनेक प्रकारचा अन्याय केला, त्या अन्यायाला कोणी वाचा फोडत नाही। आणि मग शरद पवार हा एकच नेता आपला आहे की जो हे करू शकेल, अशा प्रकारचा सातत्याने बहुजन समाजाचा सर्व घटकांचा विश्वास त्यांच्यावर आहे। त्यांना साथीला उद्धवसाहेब ठाकरे मिळाले, बाळासाहेब ठाकरेंनी या महाराष्ट्रामध्ये एक विस्थापित माणसाला उभारण्याचं काम केलं, मुंबईमध्ये न्याय देण्याचं काम केलं, त्यांचा देखील मोठा प्रभाव या महाराष्ट्रामध्ये होता। आणि त्या प्रभावाखाली उद्धव ठाकरेंच्यावर जो अन्याय झाला, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लोक, उद्धव ठाकरेंवर काय अन्याय झाला,
उद्धव ठाकरेंचा देखील पक्ष चोरीला गेला आणि पक्ष चोरीला गेल्या नंतरचा विषय, त्याच्या अगोदर उद्धव ठाकरेंनी भाजपला का सोडलं? भाजपाला सोडण्याची अन्य कारण असतील, त्यांच्या पक्षामध्ये ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यावेळी त्यांचे उमेदवार अंतर्गत पाडण्याचा प्रयत्न केला असेल, त्यांनी निवडणुका झाल्यावर देखील योग्य त्या प्रकारचा लोकशाही मार्गाने निर्णय घेतला आणि तो त्यांच्या पक्षाला त्यावेळी रुचला होता. सुईचा अर्थ नसून तो प्रॅक्टिकल राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये एकत्र लढता सत्तेच्या खुर्चीवर बसण्यासाठी केवळ मुख्यमंत्र्यांचा शब्द पाळला नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही म्हणून बाहेर पडले नाही, मग हे लोकांनी विश्वास कसा ठेवायचा? ज्यावेळी एखादा भागीदारीचा प्रकार असतो आणि भागीदारीमध्ये आपण काही काम करत असतो, दोन्ही पक्षांची जबाबदारी असते, टाळी काही एका हाताने वाजत नाही. मी काही एवढं वरिष्ठ नेता नाही की मला त्यांच्या सगळ्या घरातल्या गोष्टी माहीत आहेत, एवढं वरिष्ठ माणूस मी नाही. त्यांच्या पक्षाने सुद्धा बाहेरून भाजपला पाठिंबा द्यायची तयारी चालवली होती. भाजपला पाठिंबा द्यायची आमच्या पक्षाने तयारी चालवली. आमच्या पक्षाचे सर्वे सर्व शरद पवार आहेत. शरद पवारांनी निर्णय घेतला तरच अशी गोष्ट होऊ शकते आणि या साऱ्या जनतेचा आमचा साऱ्यांचा विश्वास त्यांच्यावर आहे. ते अशा प्रकारचा निर्णय घेणार नाही. साहेबांनी मागे एकदा घेतला होता ना, साहेबांनी मागेही घेतलेलं नाही. त्याचं चुकीचं भांडवल समाजामध्ये केलं जाते, चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात. शरद पवारांचा विचार हा RSS माइंडेड कधी राहिला नाही, भाजपच्या बाजूने कधी राहिला नाही. ते बहुजन समाजाचे नेते आहेत, काँग्रेसच्या कुशीत वाढलेले आहेत आणि महात्मा ज्योतिबा फुले, शाहू, आंबेडकर हा त्यांचा आदर्श राहिलेला आहे जीवनातला. यशवंतराव भाजपला महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करायला जर काही अडचण येत असेल तर विनाअट राष्ट्रवादी काँग्रेस बाहेरून सपोर्ट करील असं पवार साहेब माध्यमांना म्हणाले होते. माध्यमांना ते जरूर म्हणाले, ते महाराष्ट्राचे नेते आहेत, त्यांना स्वतः सहभागी सत्तेत व्हायचं नव्हतं, परंतु लोकांनी दिलेल्या मताचा जो कौल आहे त्याच्यामध्ये जर भांडणं होत असतील आणि त्रिशंकू सरकार येत असेल आणि लोकांचे हाल होणार असतील तर ते सरकार का होईना? विरोधकांचं सरकार स्थिर स्थावर राहण्यासाठी बाहेरून पाठिंबा द्यायला काही हरकत नाही आणि लोककल्याणकारी मार्ग त्यांनी अवलंबून लोकांचं कल्याण करण्यामध्ये त्या सरकारने पुढे जायला काही हरकत नाही, अशा प्रकारची एक सामाजिक भावना त्यांच्या मनामध्ये होती. त्याचा अर्थ भाजपची ध्येयधोरणं मान्य आहेत किंवा भाजपच्या बरोबर काम करायचंय असा साहेबांनी कधीही विचार केलेला नाही. म्हणून पवार साहेबांना तेल लावलेला पहिलवान म्हणतात. तेल लावलेला पहिलवान म्हणण्यापेक्षा ते राजकारणी लोक म्हणत असतील. आम्ही म्हणतो आमचा हा बहुजन समाजाचा नेता हा अजोड पहिलवान आहे, याचं काम महाराष्ट्रामध्ये इतकं उजवं आहे, इतकं चांगलं आहे की त्या कामामुळं ते प्रसिद्ध आहेत. आता हे राजकारण करणारे वेगवेगळे पक्ष आहेत, हे कोणाला तेल लावण्याला पहिलवान म्हणतील, हे काय म्हणतील, कुठे काय पसरवतील, त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. महाराष्ट्राचा जो सर्वसामान्य माणूस आहे, जो घटक आहे, तो शरद पवारांना स्वतःच्या वडीलकीच्या नात्याने दादा म्हणणारा, भाऊ म्हणणारा, सखा म्हणणारा असा जो वर्ग आहे त्यांना तो माणूस प्रिय वाटतो, तो आपला नेता असावा वाटतो सातत्याने. भूतकाळ, वर्तमान काळ याच्यावर भविष्य काळ ठरतो. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यामध्ये मतभेद होतेच, भविष्य काळात होणार नाही याची काही खात्री नाही. हे जनतेचे प्रश्न सोडवायला एकत्र आले का खुर्चीसाठी एकत्र आले? एक असं असतं, सत्ता मिळवण्यासाठी सारेच एकत्र येतात. महाविकास आघाडी जशी झाली तशी महायुती सुद्धा झाली, ती काय फाय सर्व संयुक्तिक आहे असं काही नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशी चित्र लोकांनी या पूर्व काळात पाहिली नसतील, परंतु सध्या जगामध्ये सगळाच काळ असायला आहे, तिकडे ट्रम्प येतोय, इकडे मोदी येतोय, हा न विचार केलेला काळ आता सुरू झालेला आहे. त्या काळाचं बंधन म्हणून ज्या गोष्टी घडतायत त्याच्याकडे पाहण्याशिवाय काय करू शकत नाही, सत्तेशिवाय आपण दुसऱ्याचं काम करू शकत नाही, ही एक भावना राहिलेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण आणि शरद पवारांच्या राजकारणामध्ये आम्ही सातत्याने पाहिलं, सत्ता असो किंवा नसो, जनतेने जर आपल्याला निवडून दिलं तर जनतेचं काम आपण विरोधात जाऊन सुद्धा करू शकतो, जनतेला न्याय देऊ शकतो. मग सहकारातून समृद्धी असेल, औद्योगिक क्रांती असेल, ह्या सगळ्या गोष्टी करताना सातत्याने सत्ता विरोधात गेल्यावर देखील उत्तम प्रकारचं काम या सगळ्या नेत्यांनी उभारलेलं आहे आणि ते आमच्या पिढीने पाहिले, आम्ही सगळ्यांनी पाहिले. आतापर्यंत त्याची जी फळं आहेत ही सगळी लोक तुम्ही सुद्धा आज खात आहात, परंतु ती फळं खाताना ही आपली आयती जहागीरदारी आहे, याच्यासाठी कोणी कष्ट केले नाही, त्याग केला नाही, अशा प्रकारची जी आपल्या पिढीची भूमिका आहे ती भूमिका थोडीशी
नाकारण्यासारखे आहे. ज्यांचे उपकार आहेत, ज्यांनी हे फळं लावा ही झाडं लावलीत त्याचे आपण फळं काढतो, त्यांनी जो त्याग केलेला आहे त्या त्यागाचं स्मरण हे सातत्याने ठेवलं पाहिजे. तो विचार पुढे नेण्याचं शरद पवार ही काय व्यक्ती नाही. सध्याच्या काळामध्ये त्यांचं वय पाहता ते या देशामधला एक विचार आहे, विचाराचं अधिष्ठान आहे. आणि विचाराचं अधिष्ठान असलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते असोत नसोत पण त्यांचा विचार जोपासणारा हा महाराष्ट्र राहील, त्यांच्या विचाराचा कार्यकर्ता सातत्याने वाढत राहील. महात्मा गांधी गेले परंतु महात्मा गांधीचा विचार कायम आहे. तसं ही एक इन्स्टिट्यूशन आहे, शरद पवार ही इन्स्टिट्यूशन आहे. शरद पवार ही आज व्यक्ती राहिलेली नाही, आमच्या पिढीची पुढच्या पिढीसाठी ही एक विचारधारा आहे आणि ही विचारधारा सातत्याने समाज तेवट ठेवील. चालतं बोलतं समाज प्रबोधनाचं विद्यापीठ समजायचं. शरद पवार एक चालतं बोलतं विद्यापीठ समजायचं का मग? चालतं बोलतं विद्यापीठ शरद पवार हे महाराष्ट्राने केव्हाच मान्य केलेलं आहे. त्यांची 78 सालातली युनिव्हर्सिटीची भाषणं साहेब जर आपण ऐकली तर ती 50-100 वर्षाचा आढावा घेणारी अशी भाषणं होती. तो काळाच्या पलीकडचा नेता म्हणून महाराष्ट्राने सर्वमान्य नेता आहेत. राजकारण कुठल्याही पद्धतीने चालत असेल, समाजकारणातले शरद पवार हा एक स्वतंत्र विषय आहे आणि शरद पवारांचं व्यक्तिमत्व समाजामध्ये स्वतंत्र विषय घेऊन राहिलेलं आहे. राजकारण ते करत असतील पण राजकारणापेक्षा समाजकारणाची जास्तीत जास्त ओढ असणे, अनेक पक्षांची मोठ बांधणे, अनेक भिन्न विचाराची माणसं एकत्र करून समाजामध्ये सौख्य निर्माण करून समाजाला चांगल्या संस्था देण्याचं काम यशवंतरावांच्या विचारांनी त्यांनी सातत्याने केलं आणि तोच विचार पुढे नेत असताना स्वतःचं एक स्वतंत्र विचार त्याच्यामध्ये काळाच्या अनुरूप त्यांनी सरसावून नेला आणि ते नेतृत्व आज आपण महाराष्ट्रात पाहत आहोत. कोणी काय चर्चा करतील त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही, पण आमच्या ज्या 2-3 पिढ्या 4 पिढ्या वाढलेल्या आहेत हे चव्हाण साहेबांच्या, वसंतदादाच्या आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखाली वाढलेल्या आहेत. हे आम्हाला कायम मान्य करावं लागेल, समाजाला देखील कायम मान्य करावं लागेल. तुमचं माझं भांडण म्हणून आपण वेगवेगळ्या पक्षात जाणं वेगळं, परंतु नेतृत्व हे वेगळं असतं, विचार हा वेगळा असतो. 2014 अमोल कोल्हे शिवसेनेमध्ये होते, पवार साहेबांची त्यांची बंद दराड चर्चा झाली, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, खासदार झाले. ते खासदार होण्यामागची वेगवेगळी कारणं, संभाजी मालिका, ते स्वतः हिरो असल्यामुळे 2024 त्यांच्याबद्दलची नाराजी होती, त्यांच्या विजयामध्ये नेमकं असं काय घडलं की कोल्हे साहेब 2024 पुन्हा चांगल्या मताधिक्याने खासदार झाले? एक असं होतं की त्यांच्यावर एकच आरोप होता सातत्याने विरोधकांचा. आता विरोधकही कोण, आमचेच भाऊबन बाजूला गेलेले तेच आरोप करत होते, त्यांनीच त्यांना मोठं केलं होतं तेच आरोप करत होते. विभाजन दोन अजितदादा बाहेर निघायच्या अगोदर, अजितदादांना ते अतिशय प्रिय होते. अजितदादा बाहेर गेल्यानंतर ते शरद पवारांच्याकडे राहिले, अप्रिय झाले. हा काळाचा महिमा आहे, याच्यामध्ये कोल्हेंची काही चूक नाही. कोल्हे मूळ विचाराशी राहिले, त्यांना अजितदादाबद्दल देखील प्रचंड प्रेम होतं, आहे, राहील वैयक्तिकरित्या. अजितदादा हे मोठे नेते आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी हा महाराष्ट्र घडवण्यामध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली मोठं काम उभारलेलं आहे, त्याचा देखील आम्हाला अभिमान होता, आहे. परंतु वैचारिक बैठक वेगवेगळी झाल्यामुळं, वेगवेगळ्या दिशेला दोन तोंड झाल्यामुळं एक कार्यकर्त्यांच्या मध्ये संभ्रम निर्माण झाला. आता करायचं काय? तर कार्यकर्त्यांनी एक निर्णय घेतला, समाजाने एक निर्णय घेतला की साहेबांचा विचार घेऊन तरुणांनी वाढावं, साहेबांचं नेतृत्व अबाधित ठेवून त्यांच्या नेतृत्वाखालीच काम करावं, त्याला भाजपचा पदर लावू नये. महाराष्ट्राची विचारधारा ही आहे. अजित पवारांना जो झालेला विरोध असेल, अमोल कोल्हे जे जास्त मताने निवडून आलेले असतील, या विभागामध्ये भाजपला थारा नाही अशा प्रकारची मानसिकता सर्व मतदारांच्या मध्ये आम्हाला आढळली आणि मतदारांनी भाजपचा विरोध, मग अजित पवारांनाही विरोध करायला पाहिजे अशा प्रकारचा निर्णय समाजाला नाईलाजाने घ्यायला लागला. आणि शरद पवारांचं नेतृत्व हे अधिक उभारलेलं नेतृत्व असल्यामुळं त्यांनी अमोल कोल्हेंना तिकीट दिलं. तिकीट दिल्यावर त्यांच्यावर अपवाद तरी काय होतं, त्यांच्याबद्दल नाराजी तरी काय, एवढीच नाराजी होती की हा मतदारसंघात फिरत नाही, मतदारसंघात येत नाही. त्यांनी त्या 5 वर्षाच्या काळामध्ये उत्तम असं काम केलेलं आहे, संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे, त्यांनी अनेक प्रकारचा निधी या मतदारसंघामध्ये आणलेला आहे, तालुक्यामध्ये देखील कामं केलेली आहेत. ही सगळी करत असताना पक्षाने दिलेल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, त्यांच्या वैयक्तिक व्यवसायाचं असलेलं वेगवेगळं काम
या व्यस्त प्रोग्राममध्ये सातत्याने दशक्रिया लग्न किंवा अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना फारसं त्यांना येता आलं नाही आणि हा एक आरोप त्यांच्यावर होता. परंतु शेतकऱ्याचे प्रश्न पोटतिडकीने मांडल्यामुळं, कांद्याचा प्रश्न सातत्याने त्यांनी सभागृहामध्ये मांडल्यामुळं आणि हा रस्त्याचा जो प्रश्न होता पुणे नाशिक रोडचा, हा अग्रभागी नेऊन सोडवला, मान्यता मिळण्याच्या दृष्टीनं रेल्वेसाठी प्रयत्न केला, अशा प्रकारचे जे मोठे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांच्या मध्ये त्यांचं काम उजवं आहे, ते ठळक आहे आणि ते वाखाणण्यासारखं आहे हे मतदारसंघातल्या लोकांना पटवून सांगितल्यानंतर उमेदवारीवरची नाराजी मतदारांची दूर झाली. शरद पवारांनी आदेश दिल्यानंतर, शरद पवारांचा हा उमेदवार आहे म्हटल्यानंतर त्यांच्यावर कुठलीही नाराजी लोकांची राहिली नाही. उलट लोक आधिक्याने मागच्यापेक्षा देखील उत्स्फूर्ततेने त्याचा पाठपुरावा करत होती आणि सगळ्या लोकांना एक ज्ञात आहे की अमोल कोल्हे शिकलेले आहेत, ते उत्तम वक्ते आहेत, प्रश्न मांडण्याची त्यांची सभागृहामध्ये हटोती आवर्णनीय आहे. इव्हन काल परवा त्यांनी सभागृहात जो प्रश्न मांडला सगळ्या देशाने कौतुक केलं, विरोधी पक्षाच्या खासदाराने, भारतीय जनता पक्षाच्या खासदाराने देखील त्यांचं कौतुक केलं की असा प्रश्न वाढणारा एवढा निर्भीड खासदार, खऱ्या अर्थाने मतदान केलेल्या मतदारांचं ऊर भरून आलं आणि त्यांना हायसं वाटलं की आम्ही योग्य खासदार निवडला, अशा प्रकारचा मेसेज काल परवाच लोकांच्या मध्ये गेलेला आहे आणि अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर सातत्याने सगळीकडून होत आहे. एवढा निर्भीड खासदार आपल्या तालुक्याला लाभला हे आपल्या तालुक्याचं भाग्य आहे. तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन चुली झाल्या, याचं काय दुःख होतं का आणि पुन्हा एकत्र घरोबा व्हावा असं काय वाटतं का? नाही, एकत्र घरोबा व्हावा हा कार्यकर्त्यांना जरी वाटलं तरी नेत्यांच्या पातळीवरती प्रक्रिया काय चालू आहे, शरद पवार काय निर्णय घेतील, अजित पवार काय निर्णय घेतील याची कल्पना आम्ही करू शकतो, आम्ही त्याच्यावर विचार करू शकतो, विचार मांडू शकत नाही. कारण ते स्वयंभू नेते आहेत, मोठे नेते आहेत, त्यांनी काय विचार करावा काय करू नये, एक आमच्यासाठी ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या त्यांनी कराव्यात आणि तसे आदेश आम्हाला द्यावेत. आम्ही शरद पवारांचा आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत, त्या बाबतीत आम्हाला फार स्पष्ट भूमिका काही घेऊन त्याच्यावर वक्तव्य करता येईल किंवा आम्हाला त्यांना मार्गदर्शन करता येईल अशा प्रकारचे आम्ही कोणी फार मोठे नेते नाहीत. आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत, संघटनेमध्ये काम करणारे आहोत, समाजामध्ये काम करणारे आहोत आणि आम्हाला सातत्याने सामाजिक कामाचं बळ हे शरद पवारांच्या आदर्शातून मिळत आलेलं आहे. सध्या राज्य सरकारमध्ये अप्रत्यक्षपणे अजित पवार यांची घुसमट होताना दिसते. अजित पवार पण तुमचे एकेकाळचे मित्र राहिलेले आहेत, आताही तुमचे ते व्यक्तिगत मित्र असतील, कसं पाहता? आम्हाला फार अडचण होते आमची की अजित पवार हा त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलेलं आहे, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे, आमचं हे एकच कुटुंब आहे. मी लहानपणापासून साहेब दशरथ शेठ आमदार झाले तेव्हापासूनचा कार्यकर्ता, म्हणजे शाळेत असल्यापासून कळत नव्हतं राजकारण, पण दशरथ शेठच्याच शाळेत तिथे पिंपळवंडीला असल्यामुळं त्यांची आमदारकी आम्हाला पाहायला मिळाली, त्यांचे आमचे नातेसंबंध असल्यामुळे आमच्या घरात त्यांची बैठक असायची. रामचंद्र पाटील असतील, हरिभाऊ शेठ गुंजाळ असतील, जांभर शेठ तांबे असतील, ही सगळी आमची नातेवाईकातली जी घरं आहेत ह्या लोकांनी सातत्याने शरद पवारांचं नेतृत्व जोपासलं, त्याचं बाळ कडू आम्हाला दिलं. त्याच्यानंतर आमची ही तिसरी पिढी आहे का, तिसरी पिढी पवार साहेबांच्या बरोबर एकोप्याने आहे. आम्ही सातत्याने त्याच विचाराशी बांधील आहोत, अजित पवारही त्याच विचारातून निर्माण झालेले आहेत. आमचा मोठा भाऊ अजित पवार असं म्हटलं तर काय वावगं होणार नाही आणि आमचे वडिलांच्या ठिकाणी आम्हाला शरद पवार अशी एक कौटुंबिक ही बांधणी आहे आणि या बांधणीमध्ये अजित पवार बाहेर गेले ते का गेले, कसे गेले, काय चालले, आज काय होते, उद्या काय होईल ह्या परिणामांची त्यांनी काळजी घेतली पाहिजे, नेत्यांनी काळजी घेतली पाहिजे. त्याची काळजी आम्हाला जरी वाटली, आम्हाला सातत्याने वाटतं, आमचं सगळं कुटुंब जर एकत्र असेल तर आम्हाला आनंद होईल, आम्हाला कार्यकर्त्याला आनंदच होईल ना. अजित पवार हा फार मोठा नेता आहे, कार्यक्षम नेता आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली लहानपणापासून वाढलेला अजित पवार हा या महाराष्ट्रात अद्वितीय नेता, परंतु भाजपच्या बरोबर गेल्यावर ताबडतोब त्या नेतृत्वाची उंची समाजामध्ये कमी झाली ही गोष्ट आम्हाला वेदनादायी आहे, क्लेशदायी आहे. परंतु आम्ही करू काय शकत नाही, आम्ही छोटे कार्यकर्ते असल्यामुळं त्याच्यामध्ये काय करावं, आमच्यासारख्याकडे काही मार्ग नाही, इलाज नाही, आम्ही कोणाला मार्गदर्शन करू शकत नाही, भोगतोय, सोसतोय, पाहतोय. आता लोकसभा निवडणुकीमध्ये
आपण पाहिलं प्रचंड वाढलेली महागाई, कांद्याला नसलेले बाजारभाव, केंद्रीय संस्थांचा गैरवापर, अशा प्रकारचा होत असलेला आरोप लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळालेलं प्रचंड यश, पुढे विधानसभा आहे, कसं पाहता विधानसभेकडे, महाराष्ट्रामध्ये चित्र काय पाहायला मिळेल? लोकसभेच्या निवडणुका ह्या वेगळ्या होत्या. मोदींच्यावर सगळ्या प्रकारची नाराजी ओढवलेली होती. भाजप सातत्याने मोदींचं नाव घेऊनच प्रचार करते. लोकांचे प्रश्न काय आहेत त्याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. सगळ्या रोडची यंत्रणा बांधत असताना आणि टोल बसवत असताना ते रोड वापरणारे जे शेतकरी आहेत, ते रोड वापरणारे जे विद्यार्थी आहेत, त्यांची काय क्षमता वाढते का, त्यांचा व्यवसाय वृद्धी होते का, त्या रोडचा योग्य फायदा ते घेऊ शकतील का, ते तो टोल भरू शकतील का, हा जो सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे, या प्रश्नाकडे भाजपचं सातत्याने दुर्लक्ष झालेलं आहे. आणि मग शेतकऱ्यांचे सगळ्याकडे सातत्याने दुर्लक्ष करायचं, उद्योगपतींचं कॉर्पोरेट जगताचं राजकारण करायचं, त्यांना अनेक प्रकारची माफी द्यायची, अनेक प्रकारचा कराच्या रूपाने मिळालेला पैसा त्यांच्यावर उधळायचा, पक्षफोडीसाठी. आता तर मी नवीनच प्रकार पाहतोय की सरकार स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या पक्षाचा प्रचार करते. जो पक्ष सत्तेत असेल त्याने कराच्या रूपाने आलेला पैसा स्वतःच्या पक्षाची बांधणी करण्यासाठी, स्वतःच्या पक्षाच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी तो वापरता येईल का, असा बुद्धिवादी एक आलेख महाराष्ट्रामध्ये काल परवापासून आम्हाला दिसायला लागलाय. आता मेळावे होतील, इलेक्शन जवळ आल्यात, त्याचा वापर का होईल. आता ही महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. इलेक्शनच्या निमित्ताने कोण काय काय आता सवलती देणार आहेत, काय जुमले करणार आहेत, हे काय खिशातून देत नाहीत, हे लोकांच्या करातून देतात. मी काल परवापर्यंत असं राजकारण पाहिलेलं आहे की इलेक्शन आली की त्या कॅन्डिडेटला भीती वाटायची, आपल्याला खर्च आहे आणि आपल्याला पैसे लागतील, लोकांना भेळ द्यायची म्हटलं तरी पैसे लागतील, त्याची काळजी आमच्यात असलेले शेतकरीच होते, लोकांना भेळ कशी द्यायची. आज सरकारी तिजोरी आपल्या मालकीची आहे, आपण कोणालाही पैसे वाटू शकतो, काहीही सवंग घोषणा करू शकतो आणि लोकांना तात्पुरता 2 महिन्यासाठी फसवू शकतो. आणि सत्तेवर आल्यावर तर तिजोरी हातातही लोकांची काळजी करण्याचं काय कारण नाही. अशा घमेंडीत वागणारी सरकार आता आम्ही पाहतोय, त्याच्यावर सर्वसामान्य माणूस नाक्यानाक्यावर चर्चा करतोय. वैचारिक बैठक असलेला हा महाराष्ट्र सगळ्यांना त्यांची योग्य ती जागा दाखवेल. जरी सुप्रीम कोर्टाने काही निर्णय घेतला नसेल, हायकोर्टाने घेतला नसेल, काही स्पीकर वेगळे वागत असतील, कायद्याचा वेगळा अर्थ काढून लोकांना पाजत असतील, परंतु ह्या महाराष्ट्रामधला सर्वसामान्य शेतकरी कामगार वर्ग तो जरी तुम्हाला साहेब अशिक्षित वाटला तरी तो कर्तव्याने खूप श्रेष्ठ आहे, त्यांच्या पाठीशी खूप अनुभव आहे, खूप शहाणपण आहे आणि शहाणपणाने चांगल्या माणसाला निवडून देतील आणि वाईट माणसाला योग्य ती जागा दाखवतील. जरी जुमलेबाजी केली, जरी काही सोंग घेऊन ही लोक आली, तरी खरं रूप महाराष्ट्राचं काय आहे हे लोकांना माहीत आहे आणि त्यासाठी लोक योग्य मार्गाने विरोधी पक्षाचा माणूस, लोकशाही महाविकास आघाडीचा कोण माणूस असेल त्याला शोधणार. उमेदवाराची निवड जर वाईट झाली तरच आम्हाला धोका संभवेल, चुकून धोका होईल आम्हाला. आज वातावरण असं आहे की महाराष्ट्रातला मतदार हा शोधतोय की महाविकास आघाडीने चांगले उमेदवार द्यावेत, ते आम्ही निवडून आणू, भले त्यांच्याकडे पैसे कमी असतील, ते गरीब असतील, परंतु ते. आणि ह्या लोकसभेच्या इलेक्शनला देखील लोकांनी ते दाखवून दिलेलं आहे की पैसा ही गोष्ट नगण्य आहे, पैशापेक्षा कोण माणूस नीतिवान आहे, कोणावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही, सामाजिक भावना कोणाची चांगली आहे, नेत्याशी एकनिष्ठ कोण आहे, नेता कसा आहे, त्या पक्षाची ध्येयधोरणं काय आहेत. काँग्रेसच्या काळापासून या गोष्टीचा पाठपुरावा करत आलेले लोक आतापर्यंत जो विकास झालेला आहे तो केवळ काँग्रेसमुळे झालेला आहे आणि जो राहिलेला विकास आहे तो देखील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शरद पवारांनाच करावा लागेल अशी महाराष्ट्रातल्या मतदाराची ठाम भूमिका आहे. इतर लोकांच्या सत्ता हातात देऊन 10-10 वर्ष बघितली, त्याची फळं काय आली ती पाहिली, शेतीची राळ झाली, सगळ्या मालाचा सगळ्या महाराष्ट्रामध्ये हाहाकार आहे. आज तुम्ही जर पाहिलं तर कुठल्याही शेतीमाल पिकवायला जे 50,000 रुपये विक्री बागायतदाराला भांडवल लागायचं ते आज 1 लाख रुपये. तुम्हाला साधे टोमॅटो पिकवायचे असतील तरी 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये भांडवली खर्च आहे
आणि त्या प्लॉटचे जर 2.25 लाख रुपये होणार नसतील, 1.5 लाख रुपये होणार असतील, तर ह्या माणसांनी काय करायचं? उलट त्यांना काही गोष्टी फुकट देण्यापेक्षा त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देता येईल का, त्यांच्यासाठी आरोग्याची घोषणा करता येईल का? अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आमच्या मनामध्ये आहेत, आमच्या पक्षाच्या मनामध्ये आहेत. सत्ता मिळाली, सत्तेवर येण्यासाठी हे जुमले बांधायचे. सत्तेवर येण्यासाठी आमची ती मानसिकता आहे, आमची ती मानसिकता. जेव्हा सत्तेवर होते तेव्हा जर केलं असतं तर लोकांनी तुम्हाला सत्तेवर खाली घालवलं नसतं. सत्तेवर होते त्यावेळेला गरिबीच्या प्रपंचामध्ये वाणे साहेब, या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने अनेक गोष्टी केलेल्या आहेत. साखर कारखाने काढले, सुतगिरण्या काढल्या, लहानपणापासून बघितलं तर धरणं बांधली, अनेक प्रकारचे प्रकल्प केले. गावात पोस्ट ऑफिस आलं ते काँग्रेसने आणले, गावात लाईट आली ती काँग्रेसने आणली, हा कम्प्युटर आणला राजीव गांधीने आणला, ही जी कम्प्युटरची इलेक्ट्रॉनिक क्रांती झाली याचे जनक राजीव गांधी आहेत. घरी कोणी बसवलं काय मला, घरी कोणी बसवलं? नाही नाही, ज्या वेळेला काही चुका झाल्या असतील किंवा असं सत्ता पालट व्हावा अशी ज्यावेळी सरकार लोकांची मानसिकता होते त्यावेळी काँग्रेसला घरी बसवलं असेल. काँग्रेसच्या काळामध्ये या सुधारणावाद करताना लोकप्रतिनिधी चुकीचे वागले असतील, काही प्रमाणात कुठे भ्रष्टाचार झाला असेल, काय झालं असेल, तर त्याची शिक्षा लोकांनी दिली. लोकांनी सांगितलं तुमचे उमेदवार बदलून घ्या, चांगला विकास करण्यासाठी परत आम्ही तुम्हाला पाचारण करू. लोक सातत्याने कोणाही एका बरोबर नाहीत, लोक सारखं शोधत असतात आपलं कल्याण करणार. परंतु या महाराष्ट्राचं निर्विवाद प्रेम ठाकरे कुटुंबावर, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर राहिलेलं. तुम्ही एकत्र आहे म्हणून तुम्ही राष्ट्र शिवसेनेचे गोडवे घाता, तर एकत्र नसता तर हे म्हणाले असते? आम्ही एकत्र नव्हतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेससाठी एकदा शिवसेनेची इलेक्शन सोडून दिली होती, एक उमेदवार उभा केला नव्हता. ही वैचारिक बैठक त्यावेळी होती की नाही? आता तुमची आघाडी असल्यामुळे तुमचं असं प्रेम उफाळून येतं? येणारच. कुणीही माणूस समजा तुम्ही लांब असाल पण माझ्या घरात पाहुणे येऊन बसला आणि माझ्या घरात आपल्याला काहीतरी एकत्र एखादी गोष्ट करायची, तर त्यावेळी मतभेद सोडून एकमेकाचं प्रेम उफाळून येणार ते नैसर्गिक आहे. आलंच पाहिजे आणि पुढे गेलंच पाहिजे आणि ते काम केलंच पाहिजे. महाराष्ट्राच्या विकासासाठी का खुर्चीसाठी? खुर्चीसाठी सुद्धा करत असतील लोक, तर तो विकासासाठीच त्या खुर्च्या असतील आणि ती पावती या पूर्व काळातली आपल्याकडे आहे. आम्ही जे काम, आमच्या नेत्यांनी जे काम केलेलं आहे, खुर्ची मिळाल्यावर विकास केला हे महाराष्ट्राला माहीत आहे. परंतु त्यांना असं लोक भासवत होती का तुम्ही हे फार विकास करत नाही, त्यांच्यापेक्षा आम्ही जास्त विकास करू असं सांगणारे जे लोक जुमलेबाजी करून आले होते त्यांना लोक कंटाळलेले आहे. हा लोकसभेलाही निरोप होता, विधानसभेला आहे. विधानसभेला चांगली लोक निवडून आणण्याचं धाडस महाराष्ट्रामध्ये होईल. महाराष्ट्र हा काय कोणाची बांधिलेली जागीरदारी नाही, चांगले उमेदवार आणि चांगले पक्ष आणि चांगलं नेतृत्व. नेतृत्व सर्व मान्य शरद पवारांचं आहे, नेतृत्व सर्व मान्य राहुल गांधींचं आहे, नेतृत्व सर्व मान्य उद्धव ठाकरेंचं आहे. आम्हाला भाजपच्या कडेला, आमचे जरी नेते मान्य असतील तरी ते भाजपच्या कडेला गेलेले आम्हाला मान्य होत नाहीत. भाजपच्या विचारधारेला आमचा विरोध राहिला, भाजपमुळे या देशाचं नुकसान झालं, राज्याचं नुकसान झालं, अशा प्रकारची जनमानसामध्ये भावना आहे. जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके आणि तुमची मैत्री सर्वश्रुत आहे. 1985 तुम्ही त्यांना आमदार केलं, आता त्यांचे पुत्र विद्यमान आमदार अतुल बेनके आहेत. 5 वर्षाचं त्यांचं काम कसं आहे सगळ्यांना माहिती आहे. ते आता तुमच्या सोबत नाहीत, कदाचित तुम्ही त्यांच्यावर टीका पण करू शकाल. आता तुम्ही विधानसभेला इच्छुक आहात, जर महाविकास आघाडीनं तुम्हाला उमेदवारी दिली, विद्यमान आमदार अतुल बेनके महायुतीसोबत राहिले, तर मित्राच्या मुलासोबत विधानसभेला लढायला कसं वाटेल? मित्राच्या मुलासोबत विधानसभेला लढायला लागू नये यासाठी मी मागच्या लोकसभेच्या इलेक्शनच्या मध्ये 1 महिनाभर आमच्या पक्षाने त्यांची वाट पाहिलेली आहे. सातत्याने आम्ही त्यांना आमच्यामध्ये येण्याचा आग्रह केलेला आहे, त्यांचं काम देखील आम्ही पाहिलेलं आहे. परंतु ते जर आले नसतील, ते जर येत नसतील, तर आमचा पक्ष शरद पवार देईल तो आदेश आणि शरद पवारांनी उद्या संधी दिली तर त्या संधीचं आम्ही सोनं करू. उमेदवारी मिळाली तर लढावं लागेल. बारामतीला जशी निवडणूक झाली तशी आम्हाला या ठिकाणी करावी लागेल, तो आमचा नाईलाज आहे. तर लोकसभेला मतदान मागताना लोकसभेला कोल्हे साहेबांना मतदान करा, विधानसभेला बेनकेंना मतदान करा असं सांगून सुद्धा कार्यकर्त्यांनी मतं मागितलेली आहेत.
आता घरामध्ये भांडण होऊ नये म्हणून विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी पवारसाहेबांकडे यावं, पवारसाहेबांनी अतुल बेनकेंना सोबत घ्यावं यासाठी सुद्धा काही कार्यकर्ते पवारसाहेबांना भेटल्याची चर्चा कानावर येते. विद्यमान आमदारांनी पवारसाहेबांकडे यावं का आणि साहेबांनी त्यांना पक्षात घ्यावं का? त्यांनी इकडे यावं का हा त्यांचा सर्वस्वी वैयक्तिक प्रश्न आहे. पवारसाहेबांनी त्यांना घ्यावं का तर ते पक्षाची चाचपणी करतील, पक्षाचे कार्यकर्ते जे म्हणतील ते ऐकून घेतील. साहेबांना नेहमीच ते लोकशाहीवादी राहिलेले, कार्यकर्त्यांची मतं ऐकून घेऊनच साहेब निर्णय घेत असतात पूर्वीपासून. त्यांच्यावर आरोप करतात की त्यांनी असा पक्ष, आम्हाला खूप वाईट वाटलं या गोष्टीचं. ज्यावेळी दोन पक्ष झाले त्यावेळी असे आरोप साहेबांच्यावर. साहेब फार सहिष्णू आहेत. साहेब विठ्ठलाचं पांडुरंग जसा असतो एखादा विठ्ठल, तसं सगळ्यांचं ऐकून घेणारे साहेब आम्ही आमच्या आयुष्यभर पाहिले, पूर्वीपासून पाहिले. आणि त्यांना असं दूषण देणं हे बरोबर नाही, आम्हाला ते आवडलं नाही. परंतु आताच्या काळामध्ये उद्या अतुल बेनकेंनी त्यांना विनंती केल्यावर काय निर्णय घ्यायचा, ते स्वतंत्र नेते आहेत. शरद पवार यांना सगळा महाराष्ट्र माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका देखील माहीत आहे. ती मी जाहीर विषयात करण्यापेक्षा त्यांचा निर्णय ते घेतील आणि त्यांनी घेतलेला निर्णय हा आम्हाला आयुष्यभर कायमच मान्य आहे. मी तर काय 1978 सालापासून त्यांनी घेतलेले सर्व निर्णय मान्य करून आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. आज म्हणजे भविष्य काळामध्ये जर शरद पवारांनी बेनकेंना सोबत घेतलं तर तुम्हाला आनंद होईल? शरद पवारांनी काय करावं त्यांचा प्रश्न आहे. तो निर्णय जो घेतील त्याचं कोणाला आनंद होऊ किंवा दुःख होऊ, पक्ष पातळीवर आम्हाला तो निर्णय राबवावा लागेल. आम्हाला त्या निर्णयाला शिरसावंदे राहावं लागेल. आम्ही तसे राहणार आहोत आणि शरद पवार कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय आणि लोक भावना विश्व घेतल्याशिवाय त्यांना हा तालुका जो आहे वाणीसाहेब, या तालुक्याची मला जेवढी माहिती आहे, या तालुक्याची अतुल बेनकेला जेवढी माहिती आहे, याच्यापेक्षा देखील शरद पवारांना जास्त माहिती आहे. हे शरद पवारांचं घर आहे, हे कुटुंब आहे आणि ते कुटुंब प्रमुख आहेत. त्यांना कोणाला कुठं ठेवायचं आणि काय करायचं याचं मार्गदर्शन माझ्यासारख्याने करण्याची काही गरज नाही. अतुल बेनकेंनी शरद पवारांकडे यावं याबाबतचा आग्रह करायला तुम्ही नागपूरला पण गेला होता? नागपूरला गेलो होतो, त्यावेळी मी संघर्ष यात्रेच्या समारोपाला गेलो होतो आणि त्या काळात अतुल बेनकेंना आग्रह करणे माझ्या पक्षामध्ये पक्षवाढीसाठी त्यावेळी माझं कर्तव्य होतं. ते कर्तव्य तुमच्या साक्षीने मी त्या ठिकाणी निभावलं. त्यांना विनवणी केली, शक्यता सगळ्या राजकीय चर्चा केल्या आणि तुम्हाला पवार साहेबांच्या बरोबर येणंच योग्य राहील अशा प्रकारचा वडीलकेच्या नात्याने त्यांना सल्ला देखील दिला. त्याच्यानंतर देखील आम्ही खासदारकीच्या निवडणुका लागत असताना, प्रचार करत असताना महिनाभर अतुल बेनकेंची साकल्याने वाट पाहिली, कारण ते शरद पवारांना भेटून सातत्याने सांगत होते की मी येणार आहे, मी येणार आहे, माझ्या काही अडचणी आहेत त्या सुटल्यावर मी येणार आहे, अशा प्रकारचा निरोप साहेबांचा असायचा. आणि साहेब सांगत नाहीत तोपर्यंत आम्हाला त्यांच्या विरुद्ध काही बोलता येत नव्हतं, त्यांच्या विरुद्ध काही प्रचार करता येत नव्हता. आम्ही वाट पाहत होतो आणि मला एक बेनके कुटुंबाची जी माहिती होती, मला असं वाटत होतं की त्यांनी साहेबांना सोडू नये आणि म्हणून पोटतिडकीने मी त्यांना चिकार वेळा आग्रह केला, बोलवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माझं ऐकलं नाही त्या काळात. मला दुःख झालं या गोष्टीचं. लोकसभा निवडणुकीला तुम्हाला मिळालेल्या यशामुळे जुन्नर तालुक्यामध्ये विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या मारुतीच्या शेपटीप्रमाणे लांबत चाललेली आहे. पक्षाचे चांगले दिवस असतील तर त्या चांगल्या दिवसासाठी कार्यकर्त्यामध्ये उत्साह येणार आणि अधिकची मागणी आहे तिकिटाची, याचाच अर्थ जनमानसामध्ये पक्षाला खूप मोठा सपोर्ट आहे आणि त्या याच्यावर कार्यकर्ते तिकीट मागणं हा त्यांचा नैसर्गिक धर्म आहे. मग आता साहेब ठरवतील कोणाला कुठं बसवायचं, कोणाला कुठं बसवायचं, पक्षाच्या नियोजनाप्रमाणे ते नियोजन करतील त्या कार्यकर्त्यांचं. इच्छुकांची एवढी संख्या वाढते याचा कुठेतरी फटका बसला असं वाटत नाही? मला नाही वाटत. मला वाटतं तुम्ही इच्छुक आहे म्हणून? नाही, मला वाटत नाही कुठल्याच कार्यकर्ते. मी इच्छुक आहे तरी बाकीचे जरी इच्छुक असतील तर ते काय गैर इच्छुक असणं ही काय गैर आहे? एखाद्याला पंतप्रधान व्हावं वाटणं, एखाद्याला मुख्यमंत्री व्हावं वाटणं, एखाद्याला काय व्हावं वाटणं. उद्या तुम्हाला जर वाटलं की बा एक इलेक्ट्रॉनिक मीडिया माझा स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये गाजत राहावा, मोठं व्हावं, मोठं स्वप्न पाहायला काय हरकत आहे? तुमच्या पक्षाचे पदाधिकारी जर विधानसभेसाठी इच्छुक असतील तर बाकीच्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व कोणाच ऍक्सेप्ट करायचं? कार्यकर्त्यांना नेतृत्व पदाधिकारी देत असतात, पदाधिकारी पदासाठी इच्छुक देखील असतात, हे पूर्वीपासूनच चित्र आहे. अनेक पक्षाचे अध्यक्ष अनेक तिकीट मागत असतात.
आणि कुणी मागितलं तर त्याच्यात गैरमानण्याचं काही कारण नाही. त्याचा योग्य तो निर्णय आमची सक्षम नेतृत्व जे आहेत, आमचे जिल्हाध्यक्ष असतील, बापू शेवाळे असतील, शेवाळे बापू निर्णय घेतील, साहेब निर्णय घेतील, सुप्रियाताई घेतील, अमोल कोल्हे घेतील, सगळे मिळून निर्णय घेतील. साहेब त्यांना सगळं माहीत आहे, हे घर आहे याचा कानाकोपरा माहीत आहे, अनंतराव चौगुले कोण आहे, दुसरे उमेदवार कोण आहेत, ह्याची सगळी चाचपणी त्यांना आहेत. ही घरं कुठली आहेत, ही कोणाचे नातेवाईक आहेत, यांचं समाजामध्ये काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना ज्ञात आहेत. त्यामुळे योग्य माणसाला संधी देतील आणि त्यांना योग्य वाटेल तो वाटेल. आता जुन्नरच्या विधानसभेच्या जागेवर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्क आहे, कारण त्यांचा जिथला उमेदवार निवडून आला होता. विधानसभेला काय चित्र पाहायला मिळेल, ही उमेदवारी महाविकास आघाडीला मिळेल का शरद पवारांच्या कार्यकर्त्याला मिळेल? ही उमेदवारी कोणाला मिळेल हे महाविकास आघाडीचे नेते मंडळी ठरवतील. तो काय आमचा अधिकार नाही त्या ठरवण्याचा, कार्यकर्त्यांचा. ज्या पक्षाला मिळेल, ज्याला कोणाला मिळेल, त्याचं काम आम्हाला एकजुटीने करावं लागेल. तुम्ही स्वतः इच्छुक असल्याचं समजतंय? मी स्वतः इच्छुक, आता मागणी आहे लोकांची. या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आहेत, आण्यापासून नळवण्यापासून मडपर्यंत इथे बोतूर. मला आमदार का व्हायचं? मला आमदार व्हायचं, मी माझं एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून या भागात चांगलं इरिगेशन व्हावं अशा प्रकारचा मानस ठेवून, बाळासाहेब दांगट आमताना आमदार असताना देखील एक कृती समिती स्वतंत्र स्थापन करून चिलेवाडी पाचघरची मान्यता मिळवली होती त्यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब दांगटांच्या. आणि तो प्रोजेक्ट टर्नकी बेसिसवर 124 कोटीचं टेंडर त्या काळात झालं होतं. त्या काळात या ठिकाणी थोडंसं राजकारण तयार झालं आणि त्या राजकारणामध्ये त्या धरणाचा कॅनॉल रद्द करण्यात आला. रद्द करण्यात येऊन आमच्या भागावर ज्यासाठी मी हा प्रयत्न केला होता तो प्रयत्न अपुरा राहिला. या पाण्याचं नियोजन करताना मला विशेषतः डिंब्या धरणातलं ओव्हरफ्लो होणारं पाणी जे अस्तित्वात आहे, जे धरणाचं पाणी आहे, ते पाणी आम्हाला नको आहे. परंतु पावसाळ्यामध्ये ओव्हरफ्लो होणारं पाणी जे आहे ते जे भीमेला जातं, उजनी भरून देखील शिल्लक राहतं, ते पाणी तरी कमीत कमी आम्हाला या तालुक्यामध्ये आणता यावं. आणि या प्रोजेक्टची फिडी जी क्षमता आहे कुकडी प्रकल्पाची, ती नगर जिल्हा सगळ्यांचं भागून देखील जुन्नर तालुक्याला पूर्णपणे त्याचा वाटा मिळावा यासाठी चिलेवाडीच्या धरणाचा जो परिसर आहे, हा चिलेवाडीच्या धरणाचा त्यावेळी मी चर्चा केल्याप्रमाणे अनेक लोकांशी, अनेक अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि पाईपलाईन मंजूर करण्यासाठी, तो बंद पाईपातून येण्यासाठी नंतरच्या काळामध्ये एक वेगळा पर्याय आम्ही सुचवला होता, तो देखील शासनाने मान्य केला. वल्लभ शेट्टी देखील त्याला मदत केली थोडीफार. परंतु गेल्या 25 वर्षामध्ये 5 महिन्यात आम्हाला मिळणारं पाणी आम्ही 25 वर्ष वाट पाहतोय. माझा प्रयत्न असा आहे की त्याच्यावर जे इरिगेशन खाली क्षेत्र येते, शासनाने ती बंद पाईपलाईनमध्ये स्कीम पूर्ण करावी. ते बंद पाईपातून आलेलं पाणी दोन्ही बाजूला लिफ्ट इरिगेशनने वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला एक 4-5 हजार हेक्टरचं त्याचं जे इरिगेशन आहे तेवढं इरिगेशन ड्रीप आणि सूक्ष्म सिंचनाद्वारे करावं आणि एक शेतकऱ्यांचे ग्रुप करून एक आदर्श असा प्रकल्प या परिसरामध्ये शेतकऱ्यांचा व्हावा अशा प्रकारची माझी जुनी भावना आहे. तिचा पाठपुरावा करून मला ते काम करण्याची माझ्या नेतृत्वाखाली जर संधी मिळाली तर मला अधिकचा आनंद होईल. त्याचप्रमाणे आणे पठारचा जो भाग आहे त्या भागामध्ये पिण्याला देखील पाणी नसतं. ठीक आहे, त्यांच्या जमिनीला पाणी द्यायचं हा मोठा प्रश्न असेल, परंतु पिण्याच्या पाण्यापासून जर आमचे भाऊबंद, आम्ही एवढे मोठे बागायतदार असताना वंचित राहत असतील, तर पिंपळगाव जोग्याचं धरण जे आहे, जे पारनेर आणि जुन्नर तालुक्यासाठी केलेलं आहे, या धरणातला एक्सेसिव्ह पाणी जे आहे ते बेल्ल्यासारख्या ठिकाणी साठवून जर आण्याच्या पठारावर नेलं तर तिथं चांगल्या प्रकारची आय टी इंडस्ट्री आणि शेतीमाल निर्यात करण्यासाठी लागणारं हब त्या ठिकाणी निर्माण व्हावं अशा प्रकारचं देखील मी स्वप्न पाहिलेलं आहे. मला त्याच्यात काम करता आलं नाही आत्तापर्यंत काही, परंतु तिथे आत्ताची नवीन सोलर सिस्टीम जी आहे त्या कंपन्या 4 जर तिथे आल्या, मोठ्या कंपन्या, एक आय टी इंडस्ट्री थोडीफार आली, पिण्याचं पाणी जर त्या ठिकाणी नेलं त्या इंडस्ट्रीला कमी पाणी लागतं, लाईटचा प्रश्न येत नाही, GMRT चा प्रश्न येणार नाही आणि एअरपोर्टवर आता आपला माल जातो
तर त्याचं एक साधं सेंटर, जुन्नर तालुका हा सगळ्यात प्रगतिशील शेतकऱ्यांचा विभाग आहे, त्यांना जर या ठिकाणी मिळालं तिथे जमीन मिळू शकेल मोठ्या प्रमाणात, तिथल्या लोकांनाही त्याची मदत होईल, तिथल्या परिसराचाही विकास होईल आणि मुंबईला जाण्याचा लोंढा, बाहेर जाण्याचा लोंढा तिथला थोपवला जाईल, त्या गावाचा विकास होईल, परिसराचा विकास होईल, अशा प्रकारची देखील माझी भावना आहे. या वडच्या धरणामध्ये डिंब्याचं पाणी यावं, अनेक प्रकल्प आहेत, अनेक स्वप्न आहे. सांस्कृतिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या सध्याचं जे विध्वंसीकरणाचं राजकारण आहे, धर्माच्या नावावर केलं जातं, समाजाच्या नावावर केलं जातं, अनेक गट तट पाडले जातात. आम्ही खऱ्या अर्थाने शरद पवारांना मानणारी माणसं आहोत. सगळा समाज सांस्कृतिक दुखा सामाजिकदृष्ट्या एकत्र करावा आणि चांगल्या प्रकारचं ह्या समाजामध्ये जुन्नर तालुक्याच्या लोकांच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे. एक चांगल्या प्रकारचं वातावरण मी जर माझ्या नेतृत्वाखाली तयार करू शकलो, अशा 4-2 योजना जर माझ्या काळात झाल्या, तर एक समाज जर सुदृढ रीतीने एकत्र येत असेल तर या जुन्नर तालुक्यांच्या लोकांच्या मध्ये प्रचंड ऊर्जा क्षमता आहे आणि या तालुक्याचा विकास हा समाजच करणार आहे, आम्ही कारणीभूत ठरणार आहे साहेब. त्याला प्रचंड बुद्धिमत्ता असलेले लोक आहेत इथे, त्यांचं एकत्रीकरण करणं, इथं प्रचंड क्षमता असलेले लोक आहेत त्यांना एकत्र घेणं, त्यांचा विचार एकत्र करून त्याला नेतृत्व देणे, ही कला जर साध्य करता आली पक्षाच्या माध्यमातून आणि तशा प्रकारचं काम करता आलं, पक्षाने संधी दिली तर मी ते करेल. आजपर्यंत मी 95 तिकीट मागितलं होतं, त्यावेळी मला तिकीट मिळालं नाही, पक्षाची बंधनं असल्यामुळे. आणि असं काय माझी स्वतःची वैयक्तिक महत्वाकांक्षा काही नाही, मी सामाजिक महत्वाकांक्षेचा माणूस आहे आणि सामाजिक महत्वाकांक्षा माझी अपुरी आहे, ती पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पक्षाने जर संधी दिली तर या परिसरामध्ये असलेला मोठा मित्रपरिवार, इतर पक्षामध्ये देखील जे नेते काम करतात त्यांच्याही सगळ्या कुटुंबाशी असलेले माझे संबंध, नातेसंबंध आणि शरद पवारांची ही जोडणीची जी जोडलेली घराणी जी आहेत, जी एकत्र कुटुंब आहेत सगळी ही जोडलेली, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली, शिवसेनेचा देखील एक मोठा मतदार वर्ग या मतदारसंघामध्ये आहे. कारखान्याच्या निमित्ताने सत्यशील दादाबरोबर देखील एक मोठा शेतकऱ्यांचा वर्ग जोडलेला आहे. ह्या सगळ्याचा एकत्रित फायदा करून आपल्याला एक सामाजिक चांगलं चित्र निर्माण करून, एक फूड इंडस्ट्रीमध्ये शेतकऱ्यांचे काही प्रकल्प निर्माण करून शेतकऱ्यांना न्याय देता येईल का? इथे जागतिक शेतकऱ्यांच्या मालाची बाजारपेठ आणण्यासारख्या ठिकाणी किंवा डॅमच्या कडेला ज्या जागा आहेत सरकारी, त्या जागांच्या मध्ये निर्माण करता येईल का? अशा प्रकारचा माणूस बाकी माझ्या मनामध्ये खूप पूर्वीच्या पासून आहे. आणि या तालुक्यातला तरुण हा प्रचंड शिकलेला, अत्यंत सक्षम, व्यापाराची माहिती असलेला, जगाची माहिती असलेला आहे, त्यांना संधी उपलब्ध करून सरकारच्या माध्यमातून द्यावी अशा प्रकारची इच्छा मी मनाशी बाळगून आहे. आणि त्यासाठी हा 8 तास आहे. माझे तिकीट जे लोक मागतात ती सक्षम कार्यकर्ते जे समाजात आहेत तेच मागतात. फार राजकीय कार्यकर्त्याला ज्याला हौस आहे राजकारणाची असे कार्यकर्ते मागत नाहीत. आता जे कार्यकर्ते मागतात त्यांना जिल्हा परिषद संधी मिळालेली आहे, त्यांनी 15-15, 20-20 वर्ष काम केलेलं आहे, त्यांचं नेतृत्व लोकांनी पाहिलेलं आहे, त्यांना कर्तृत्वाला वाव मिळालेला आहे. मला कुठलंही पद मिळालेलं नाही आतापर्यंत, मला तालुक्याचं पद असावं आणि तालुक्याचं पद सरकारमध्ये रिप्रेझेंटेशन असेल तर मी निश्चित प्रकारे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विचाराने ह्या लोकांना उत्तम प्रकारचा न्याय देऊन उत्तम प्रकारचा तालुका घडू शकतो अशा प्रकारचं स्वप्न मी गेले 15-20 वर्ष पाहतोय. ते स्वप्न पूर्ण करण्याची संधी मला मिळेल आणि लोकांचं काम होईल. लोकांचा स्वार्थ आहे का बाबा एक सामाजिक उत्थापन होऊन मोठं काम होईल यांच्या नेतृत्वाखाली. आणि माझा स्वार्थ आहे की माझं देखील नाव शरद पवारांच्या निमित्ताने या तालुक्यामध्ये अजरामर होईल. आणि माझी काय कोणाला अडचण नाही, माझी कुठल्या पक्षाला अडचण नाही, माझी कुठल्या कार्यकर्त्याला अडचण नाही. मी वडीलकीच्या भावनेने सगळ्यांना सांभाळेल, मी सगळ्यांना न्याय देईल, तरुणापासून वृद्धापर्यंत. आणि या तालुक्याची घडी बसवल्यानंतर लवकरच एक सक्षम नेतृत्व तयार करून 5 वर्षात त्याच्या हातात पण हा तालुका देऊन टाकेल. इतकं साधं सोपं गणित आहे माझं. मी फार हव्यासी माणूस नाही, फार महत्वाकांक्षी नाही, परंतु सामाजिक महत्वाकांक्षा ही माझी मोठी आहे. पंचवार्षिक संधी मिळावी, एक पंचवार्षिक मला संधी जर मिळाली तर माझ्या इच्छा आकांक्षा मार्गी लावता येतील, पूर्ण करता येईल. तो माझ्या इच्छा आकांक्षेचा ब्रिज बांधल्यानंतर एखाद्या तरुणाने त्याचं नेतृत्व पुढे नेलं तर मला आनंद होईल. 2019 आपल्या मित्राच्या मुलासाठी तुम्ही मतदान मागितलं, ते अतुल वेनकेंसाठी,
आता विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या 5 वर्षाचा परफॉर्मन्स कसा राहिला? परफॉर्मन्स चांगला राहिला, मी कोणाला नाव ठेवत नाही. या तालुक्यामध्ये जे जे आमदार झाले, मग शिवसेनेचे असतील, वल्लभ बेनके असतील, त्यांच्या अगोदरचे आमदार असतील, वाणीसाहेब असं आहे की स्वतःची क्षमता पणाला लावून प्रत्येक जणांनी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्वीच्या काळात एखादा सरपंच असायचा, त्या ग्रामपंचायतीमध्ये चहा पाण्याला प्रश्न पैसे नसायचे. मला या गावात बिनविरोध सरपंच केलं होतं, त्यावेळी मला म्हटले बाळा तुझी परिस्थिती बरी आहे आणि तिथं ग्रामपंचायतीत कोणी पाहुणे आले तर तू तुझ्या खिशातून खर्च करत जा, तिथं ग्रामपंचायतीत काही पैसे नाही. तो एक काळ होता. आजचा काळ आहे, सरपंचाच्या हातात एवढी मोठी सत्ता आहे. आम्ही कौतुकाने पाहतो की ही जादू शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली या सरकारांनी केली आणि एक सक्षम सरपंच आम्हाला पाहायला मिळतोय. ही आनंदाची गोष्ट आहे. आताचा काळ वेगळा आहे आणि ह्या काळामध्ये जरी काम चांगलं असेल तरी विचारधारा कुठली आहे. आम्हाला अजितदादाला विरोध नाही, आमचा कोणाला विरोध नाही, आमचा महत्त्वाचा विरोध, मी जे लोकसभेला काम केलं, आमचा एकच नारा, भाजपा नको. भाजपाचा अंकुश देखील आम्हाला लागू नये, आम्हाला वारा देखील लागू नये. एवढी काळजी शरद पवार घेतात, आयुष्यभर घेतली, यशवंतराव चव्हाणांनी घेतली, त्या विचाराची पक्की बांधिलकी आमची आहे. आमच्या पुढच्या पिढीला देखील या नेतृत्वाच्या विचारधारेचा संदेश आमच्या रूपाने आम्हाला द्यावा, देता यावा, सक्षम असे तरुण घडवले जावेत ही इच्छा आहे. ज्या लोकांनी आता माझ्याबरोबर जे काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येकाने काम केलेलं आहे, त्यांचा परफॉर्मन्स दाखवण्याची त्यांना संधी मिळालेली आहे. परंतु मला मोहित आणि शरद लेंडे सगळ्यांनीच काम केलेलं आहे, सगळेच उमेदवार खंडाळ्यांनी पण केलेलं आहे, सगळे उमेदवार जिल्हा परिषदेत गेलेले, बाजार समितीवर गेलेले, ते काम करतात कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात. सत्यशील शेरकर कारखान्यावर चेअरमन आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये वाणी साहेब सक्षमपणे संस्था स्थापन केल्या, त्याचा फायदा लोकांना दिला. एक आळ्याचं कॉलेज असेल ते स्थापनेमध्ये आणि ते जोपासण्यामध्ये आळ्याचे जे कार्यकर्ते आहेत ग्रामोन्नती मंडळाचे त्यांना जीवाचं रान करून सहकार्य केलेलं आहे. या गावामध्ये हायस्कूल नव्हतं, रिवबाई बाळाची विद्यालय आमचे बाबा मंदिरं बांधत होते, त्यांचं परिवर्तन करून या ठिकाणी शाळा निर्माण करायला त्यांना प्रवृत्त केलं. मी एक प्रवृत्त करणारा, प्रोत्साहन देणारा का, अनेक पतसंस्था या तालुक्यामध्ये निर्माण झाल्या, त्याच्यामध्ये माझा सहभाग होता, ते आमचे कार्यकर्ते होते. मी त्यांच्या पाठीवर थाप मारून सांगायचो, काय अडचण आली तर आम्ही आहोत, तुम्ही लढा, पुढे न्या, तुमच्या गावात पतसंस्था काढा, स्वतःचं नेतृत्व तयार करा. अशा प्रकारचं नेतृत्व करणारा मी माणूस आहे. मला जरी संधी मिळाली नाही तरी मी सातत्याने या समाजामध्ये राहिलो. सामूहिक विवाहाची चळवळ काळानुरूप जे 4-2 लोक या तालुक्यामध्ये राबवणारे होते त्याच्यातला अनंतराव चौगुले आणि भीमाशेठ गडगे आम्ही दोघे एकत्रपणे सामूहिक चळवळ राबवण्याचं काम, विवाहाची चळवळ राबवण्याचं काम त्या काळात देखील, समाज एकत्र करणे, समाजाला प्रोत्साहित करणे, समाजाकडून मोठ्या कामाची उभारणी करून घेणे हा माझा स्वभाव राहिलेला आहे. मला भ्रष्टाचाराचा लवलेश लागलेला नाही. मी क्षमता माझी काम करण्याची भरपूर आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये 12-12, 14-14 तास व्यवसाय करून माझ्या कुटुंबासाठी पैसा मिळवला, शिक्षण दिली, माझं कुटुंब आज सुस्थापित आहे. माझ्या वाचून त्यांचं काही अडलेलं नाही. माझ्याकडे प्रचंड चांगला वेळ आहे, चांगली क्षमता आहे आणि ती क्षमता समाजाच्या कामी साहेबांच्या नेतृत्वाखाली लावावी एवढी शेवटची इच्छा आहे. आणि ती इच्छा जर फलद्रूप झाली तर विशेष करून या परिसराला एक कणखर नेतृत्व कसं असतं आणि शरद पवारांचा खरा विचार काय आहे आणि तो कशा रीतीने साकारला जाईल याचं एक उत्तम प्रशिक्षण या तालुक्यामध्ये मी निर्माण करेल. चांगल्या प्रकारचा भांडणं तंडणं नसलेला, गटबाजी नसलेला कार्यकर्त्याचा वर्ग एक आदर्श तालुका म्हणून निर्माण करेल. अशा प्रकारचं स्वप्न माझ्या मनामध्ये आहे. कुणी अतुल बेनकेने काय काम केलं, शरद सोनवणेने काय काम केलं, वल्लभ बेनकेने काय, सगळ्यांनी जो तो पैलवान आहे त्यांनी त्यांच्या लढाया जशा खेळायच्या तशा खेळल्या असतील, जशा राबवायच्या तशा राबवल्या असतील. मी एक स्वतंत्र विचाराचा कार्यकर्ता आहे, परंतु शरद पवारांच्या नेतृत्वाची मला सातत्याने बांधिलकी आहे. दिलीप डंबेरेला आम्हीच निवडून आणलं, डंबेरे साहेब दुसरीकडे गेले,
परतही त्यांना आमच्या विचाराबरोबर काँग्रेस बरोबर आम्ही सातत्याने बांधील राहिलो, आमची मैत्री जोपासली, परंतु वल्लभ बेंडकेला आमदार केलं आणि शरद पवारांचा विचार, ज्या ज्यावेळी शरद पवारांच्यावर संकट आलं त्या त्यावेळी आमची अंतःकरणं पिळवटली, आमचं रक्त एकवटलं, सातत्याने साहेबांना साथ द्यावी. आणि अजूनही माझ्यासारख्याला वाटतं वैयक्तिकरित्या, मी वैयक्तिक, अजितदादा हे प्रचंड चांगले नेते आहेत, त्यांनी अजूनही स्वग्रही आले आणि एकत्ररित्या आम्ही जर असलो तर मला खूप आनंद होईल, परंतु ते होईल की नाही हे आमच्या काहीही हातात नाही. आम्ही साधे लहान कार्यकर्ते आहोत सक्षमपणे, आणि हे जे काम केलं, आम्हाला जी प्रतिष्ठा मिळाली, या समाजाची जी प्रगती झाली, साहेबाच्या नेतृत्वाने झाली. आम्ही एवढे मोठे झालो, दसरथ शेट होते, आम्ही लहान होतो, 8वी 9वीला शाळेत जात होतो, साहेब आम्हाला काही कळत नव्हतं. मी मुंबईला गेलो, माझं शिक्षण घेतलं, ते शिक्षण घेतल्यावर देखील गावाला आल्यावर एवढं जे करायचं, पवार साहेबांच्या नावाखाली त्यांनी ज्या इथं डेव्हलपमेंट केल्या होत्या त्या डेव्हलपमेंटमध्ये आम्हाला काहीही कमी पडलेलं नाही. आम्ही सुसंपन्न आहोत, सगळं चांगलं आहे, आमचं उत्तम आहे. राजकारणात माझ्यासारख्या मोठ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही, ही सल देखील या परिसरामध्ये आहे. सगळ्या जुन्या जाणत्या तरुणांच्या डोक्यामध्ये तो विषय आहे, आणि मला जर संधी दिली तर त्या सगळ्या लोकांना संधी दिल्यासारखं होईल, आणि ती सगळी लोक एकत्र येऊन या संधीचं सोनं करतील. चांगल्या प्रकारचा तालुका निर्माण करण्याची संधी मला मिळाली आपल्या आशीर्वादाने. मी आपल्याला 5 वर्षात हा तालुका उत्तम प्रकारचा केल्याशिवाय राहणार नाही. आणि शेतकऱ्याच्या ज्या समस्या आहे, या तालुक्यातला शेतकरी, या तालुक्यातली सिंचन व्यवस्था ही महाराष्ट्रातली आदर्श व्यवस्था, हा पर्यटन हो तालुका होत असताना खऱ्या अर्थाने कृषी पाहायला कुठे यायचं असेल, कृषी पर्यटनासाठी कुठे यायचं असेल, तर ते या सगळ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शक होईल असा तालुका करण्याची क्षमता माझ्या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्यामध्ये आहे. फक्त त्यांना सरकारने थोडंसं पाठीवर थाप मारण्याची गरज आहे, ती मारण्यामध्ये सरकार कमी पडतंय, आणि ती थाप मी सरकारला मारायला भाग पाडेल आणि शरद पवारांचे पाय धरून ते करेल असा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये असल्यामुळं मला तिकीट मागावं वाटण्यापेक्षा लोक तिकीट मागतायत, आणि लोकांची भावना देखील तीच आहे, माझी भावना देखील तीच आहे. हा प्रीतिसंगम आहे, मागणी आणि असणे हा प्रीतिसंगम आहे, त्या प्रीतिसंगमाचं उच्चारण आम्ही करतोय. आपल्या सोबत होते पवार साहेबांचे निष्ठावंत सहकारी अनंतराव चौगले. जुन्नर तालुक्याचा आतापर्यंत झालेला विकास आहे आणि राहिलेला विकास मला करायचा आहे तोही पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली. आतापर्यंत असलेल्या आमदारांनी आपापल्या पद्धतीनं कामं केली, इच्छुक असणं काही चूक नाही. पवार साहेब ज्याला उमेदवारी देतील त्याचं काम आम्ही निश्चित करू, परंतु यामध्ये मी उजवा निश्चित आहे. अनेकांनी अनेक पदं उपभोगलेली आहेत, मला जर संधी दिली तर या संधीचं मी सोनं करील आणि तालुक्यामध्ये विकासाची राहिलेली कामं मी मार्गी लावील. या तालुक्यामध्ये अनेक वर्ष पवारसाहेबांना प्रामाणिकपणे साथ देऊन त्यांचा पक्ष पुढे नेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. प्रामुख्याने अडचणीच्या काळामध्ये पवारसाहेबांना साथ देणारे हे अनंतराव चौगले राहिलेले आहेत. त्यांना या तालुक्याचा खडानखडा प्रत्येक भाग माहिती आहे. एक निश्चितपणे पवारसाहेबांनी जर त्यांना संधी दिली तर चांगल्या प्रकारे ते प्रशासन चालू शकतात, तालुक्याचा विकास करू शकतात. पठार भागावर जो पाण्याचा प्रश्न आहे तोही प्रश्न ते सोडवू शकतात. अर्थात आता पवारसाहेबांनी निर्णय काय घ्यायचा आहे तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु आज तरी महाविकास आघाडीमध्ये अनंतराव चौगुले हे अतिशय उज्ज्व उमेदवारांचं नेतृत्व आहे. पाहूया भविष्य काळामध्ये पवारसाहेब महाविकास आघाडी काय निर्णय घेते. चौगुले साहेब, आपण विघ्न टाईमशी मनमोकळे बोललात, चर्चा केली, याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षको, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्न टाईम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड
निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.